नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, दोन्ही बातम्या कूलरमुळे शॉक लागून इलेक्ट्रोक्यूट झाल्याबद्दलच्या आहेत. ह्या बाबतीमध्ये भरपूर सांगून झाले, लिहून झाले आणि शेवटचा एक उपायही सांगितला होता की कूलरचं जी पिन प्लगमधून बटन बंद करून केल्याशिवाय कूलरला हात लावू नये, कुठले काम करू नये. पण मला वाटतं हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचला नाही, कारण कूलरची संख्या फार मोठी आहे, हाताळणारी भरपूर आहे. म्हणून जर कूलर वीज अपघात थांबवायचे असतील तर आता एकच उपाय, वीज सप्लाय कंपनीने स्टँडर्ड मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन च्या स्टँडर्ड सर्व्हिस कनेक्शन प्रमाणे आणि कायद्याच्या प्रोव्हिजन प्रमाणे या घरांच्या पो कनेक्शन पोलवर या कनेक्शनला पो योग्यच्या साईजचा पोल फ्यूज लावावा आणि महावितरणने आपला इफिशियंट अर्थ या घरामध्ये पोचवावा. म्हणजे अशा फॉल्टी कूलरला स्पर्श झाल्याबरोबर छूट जाऊन या लोकांना शॉक लागला नाही, हाच एक उपाय आता शिल्लक राहिला आहे. ईएलसीबी कोणीही लावून नाही राहिलं, कारण तो महाग आहे. अशा परिस्थितीत लोकांना वाचवायचं असेल तर कायद्याच्या कक्षेत राहून कायदेशीररित्या वीज कंपनीने पोलवर पोल फ्यूज लावणे आता बंधनकारक आहेच, पण त्यांनी लावला पाहिजे. तशी त्यांच्या मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये प्रोव्हिजन आहे, तसेच त्यांचा स्वतःचा इफिशियंट अर्थ त्या ग्राहकाच्या घरात मीटर बरोबर आणून सोडायला पाहिजे. तसेच या प्रत्येक घराचं जे वायरिंग होते, मेंटेनन्स होते, त्याचा टेस्ट रिपोर्ट ब्लाइंडली आक्षेप न करता टेस्ट रिपोर्टवर ज्या व्हॅल्यू लिहिल्या असतील त्या वीज सप्लाय कंपनीने प्रत्यक्ष मोजमाप करून तपासून घेणे आता आवश्यक झालेले आहे. कारण वायरिंग करतो भलताच, टेस्ट रिपोर्ट देतो भलताच, कशाचा कशाचा ताळमेळ राहत नाही, नंतर मग असे अपघात होतात. थँक्यू, नमस्कार. काही चूक बोललो असेल तर माफ करावी, पण जीव वाचवणे महत्त्वाचे, जीव हा अनमोल आहे. कृपया रेग्युलेशनप्रमाणे काम करा, जीव वाचवा, जीव वाचवा. थँक्यू, नमस्कार.